नांदेड हैदराबाद राज्य महामार्गावर स्थापित तिरुमाला तिरुपती प्रतिरूप समजले जाणाऱ्या भगवान बालाजी मंदिरात सत्तावीसव्या नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून आज नरसी चौकातून शेकडो भाविकांच्या उपस्थितीत शेषवाहन मिरवणूक काढण्यात आली यावेळी मंदिरावर विद्युत रोषणाई आणि जागोजागी भाविकांच्या स्वागतासाठी कमाणी उभारण्यात आल्या आहेत स्वतंत्र सैनाने कैलासवासी उद्धवराव मेडेवार यांच्या प्रयत्नातून आंध्रा महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत नरसी चौरस्ता येथे सव्वीस संस्थेच्या वतीनं दिलेली मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि त्यातच मूर्तीच्या सत्तावीसव्या वार्षिक नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आज भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि या ठिकाणी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे आणि अशी माहिती श्री भगवान बालाजी मंदिर संस्थानाच्या वतीनं देण्यात आली आहे गंगाधर गंगासागरे एम सी न्यूज नांदेड